सरत्या वर्षाला निरोप आणि नव्या वर्षाचं स्वागत करताना कोणत्याही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आजपासूनच संपूर्ण पोलीस दल रस्त्यावर उतरून कारवाई करण्यास सुरुवात करणार आहे. 31 डिसेंबर रोजी जुन्या वर्षाला निरोप देण्यासाठी प्रत्येक जण वेगवेगळा बेत आखतो. 31 साठी शहरातील हॉटेल, ढाबे तसेच कॉफी हाऊस सर्वच सज्ज होऊ लागले. रोषणाई करून ग्राहकांना आकर्षित केलं जाऊ लागले. 31 तारखेला रात्री 12 वाजेपर्यंत गाणे वाजवण्याची तर पहाटे 5 वाजेपर्यंत हॉटेल चालू ठेवण्याची मुभा शासनानं दिली आहे. जुन्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी अनेक तरुण मद्यधुंद होतात, परंतु त्यामुळे वाद, भांडण, मारामारी, अपघात होतात. त्याचबरोबर गर्दीचा फायदा घेऊन समाजकंटक, हिंसा घडवण्याची शक्यताही मोठी असते. 1 जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथे शौर्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मागील वर्षी या ठिकाणी जमलेल्या आंबेडकरी अनुयायांवर हल्ला करण्यात आला होता. याचेच पडसाद औरंगाबाद शहरात उमटून शहरात अनेक ठिकाणी दगडफेकी सारख्या घटना घडल्या होत्या. यावर्षी असा कोणताच अनुचित प्रकार घडू नये यासाठी औरंगाबाद शहर पोलीस दल सज्ज झाले. शनिवारपासूनच विविध चौकात नाकेबंदी करून वाहनांची तसेच नागरिकांची तपासणी केली जाणार आहे. शहरातील जवळपास 16 ठिकाणी अशा प्रकारची नाकेबंदी केली जाणार आहे. तसेच शहरात येणाऱ्या आणि शहरातून बाहेर जाणाऱ्या रस्त्यांवर वाहनांची तपासणी केली जाणार आहे.